नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या नवीन भरतीच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण भरतीविषयीची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल, कारण की सरकारी जॉबचे तुम्ही शोधत असाल तर मित्रांनो, तुम्ही 10वी पास असाल तर अत्यंत महत्त्वपूर्ण असा जॉब जी की एक एग्जाम देऊन तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असा सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटणार आहे, आणि तोही जिल्ह्यानुसार या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकता, मध्ये स्त्री पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात। या ठिकाणी कुठलेही तुम्हाला फिजिकली टेस्ट द्यायची नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी क्लर्क, सिपाई, आया, कुक, वॉर्ड बॉय, त्याचबरोबर ड्रायव्हर आणि अजून काही पद आहेत ज्याला मल्टीटास्किंग स्टाफ असं म्हणतो, त्याचबरोबर हाऊसकीपिंग स्टाफ असं म्हणतो, ही सर्व जे जागा आहेत कास्टनुसार कॅटेगरीनुसार सुटलेल्या आहेत मित्रांनो। या ठिकाणी 18 वर्षापासून ते 40 वर्षीय वयोगटापर्यंतचे सर्व पुरुष आणि महिला या ठिकाणी अप्लाय करू शकतात। या ठिकाणी मॅरिड, अनमॅरिड सर्व या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्याचबरोबर ही जी मेगा भरती आहे ती 2021 मध्ये आत्ताच निघालेली आहे, त्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण लगेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुमच्याकडून कुठलंही अपडेट मिस होणार नाही मित्रांनो। त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, खाली रेड बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मित्रांनो जायचं नाही, कारण की असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन येतं, त्यासाठी लाईक करा मित्रांनो। चला तर मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती या ठिकाणी सांगणार आहे। शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला मित्रांनो, तर तुम्हाला कसं करायचं, जर ॲप्लिकेशन तुम्ही केलं तर तुम्हाला हॉल तिकीट येणार की नाही, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मी गॅरंटी देतो तुम्हाला 100% त्याचं हॉल तिकीट येणार मित्रांनो। कारण की मित्रांनो, ह्याची अर्ज करण्याची जी पद्धत आहे मित्रांनो ती ऑफलाईन आहे मित्रांनो या ठिकाणी ऑफलाईन ही पद्धत आहे, कारण की ऑफलाईन बऱ्याच वेळेस आपण अर्ज करतो तर आपल्याला हॉल तिकीट्स भेटत नाहीत मित्रांनो, तर अर्ज आपल्याकडून काही प्रमाणामध्ये चुका होतात। ही जी PDF फाईल जी आलेली आहे मित्रांनो याची ॲडव्हर्टाईजमेंटची, ती आपण पूर्ण वाचत नाहीत, त्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती याच्यामधून भेटणार आहे। चला तर मग सुरू करूयात लगेच मित्रांनो। सर्वप्रथम मी तुम्हाला ही जी मेगा भरती आहे याच्यामधल्या जागा, त्यांची पदसंख्या, त्यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ते सांगणार आहे, कारण की आपल्याला कुठल्या जागा आहेत, कुठल्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा, कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज पाठवायचा याविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। शेवटपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत। तर बघा, मल्टीटास्किंग स्टाफ MTS हे सर्वात महत्त्वाचं पहिलं पद, जे फक्त 10वी उत्तीर्ण एवढ्या शैक्षणिक पात्रतेवरती भरलं जाणार आहे। हाऊसकीपिंग स्टाफ ज्याला आपण HAS असं म्हणतो मित्रांनो, सर्वप्रथम बघा मल्टीटास्किंग स्टाफसाठी 61 जागा आहेत, हाऊसकीपिंग स्टाफसाठी मित्रांनो 49 जागा आहेत। 10वी पास उत्तीर्ण याच शैक्षणिक पात्रतेवर दुसरं पद देखील भरलं जाणार आहे। मेस स्टाफ ज्याला 47 जागा दिल्या गेलेल्या, पद क्रमांक 3 ज्याला 10वी पास एवढी शैक्षणिक अर्हता या ठिकाणी मागितली गेलेली आहे मित्रांनो। पद क्रमांक 4 जे असणार आहे LDC, ज्याला आपण लोअर डिव्हिजन क्लार्क निम्न श्रेणी लिपिक असं म्हणतो, ज्याला 12वी उत्तीर्ण इंग्लिश टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट एवढी मागितलेली आहे। इंग्लिश आणि हिंदी आहे मित्रांनो इथं। तर बघा, 5वं जे पद असणार आहे लिपिक हिंदी टायपिस्ट, त्यासाठी मित्रांनो 12वी उत्तीर्ण आणि या ठिकाणी बघा 25 शब्द प्रति मिनिट हिंदी टायपिंग व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट एवढी मागितली गेलेली आहे। 6वं पद या ठिकाणी आहे मित्रांनो स्टेनोग्राफर Grade 2 ज्याच्यामध्ये 12वी उत्तीर्ण आणि डिडेक्शन 10 मिनिट @80 शब्द प्रति मिनिट आणि लिप्यांतर 50 मिनिटं इंग्रजी एवढं दिलं गेलेलं आहे। तर ही 6 कॅटेगरीची या ठिकाणी पदं आणि त्यांची शैक्षणिक पात्रता आपण पाहिली। अजून पुढं पदं आहेत मित्रांनो ती पाहिजे आहेत आपल्याला। पुढे बघू शकता मित्रांनो 7वं पद जे असणार आहे ते स्टोअर कीपर सुपरिटेंडेंटचं असेल, ज्याला फक्त आणि फक्त 10वी एवढंच शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मागितली गेलेली आहे। 8वं पद जे असणार आहे स्टोअर कीपर मित्रांनो याची सॅलरी वगैरे आपण सर्व पुढे बघणार आहोत। तर 12वी उत्तीर्ण स्टोअर कीपरसाठी मागितलं गेलेलं आहे 3 पदं आहेत। लॉन्ड्रीमॅनसाठी 9 पदं आहेत मित्रांनो। 10वी उत्तीर्ण आया वॉर्ड सहिका ज्याला आपण अंगणवाडी सहिका असं म्हणतो, त्यासाठी 1 पद आहे, ज्याला 10वी उत्तीर्ण असं मागितलं गेलेलं आहे। कारपेंटरसाठी 3 पदं आहेत मित्रांनो या ठिकाणी 10वी आणि त्या सेक्टरमध्ये ITI कारपेंटर झालेला असायला हवा। पेंटरसाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि ITI झालेला असायला हवा मित्रांनो। अशा पद्धतीने ही 12 पदं बघितली। अजून पुढं आपल्याला पदं बघायची आहेत मित्रांनो। पद जे आहे ते 13 नंबरचं या ठिकाणी आपण पाहू शकता। वेकिनिजरमध्ये 2 जागा आहेत मित्रांनो। 10वी उत्तीर्णवरती ही पद असणार आहे। त्यानंतर बघा सिव्हिल मेकॅनिकल आणि ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर,
ड्रायव्हरसाठी मित्रांनो या ठिकाणी 7 जागा आहे, ज्याच्यामध्ये 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि 2 वर्ष अनुभव या ठिकाणी मागितला गेलेला आहे. कुकमध्ये मित्रांनो जवळजवळ 41 जागा आहेत. सामान्य श्रेणीमध्ये 10वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा कुकचा अनुभव पाहिजे. फायरमॅनसाठी मित्रांनो 8 जागा आहे, 10वी उत्तीर्ण आणि फायर फायटिंग प्रशिक्षण घेतलेलं असावं. तर अशा पद्धतीने मित्रांनो जवळजवळ 255 एवढ्या जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तर मित्रांनो याच्यासाठी जी आहे वयाची 8 जर बघितली आपण, आतापर्यंत जर 18 ते 25 वर्ष एवढं वयोगटातील विद्यार्थी याला ॲप्लिकेशन करू शकतात. तर याच्यामध्ये वयामध्ये कॅटेगरीनुसार सूट देखील दिलेली आहे. SC ST साठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. नोकरी मित्रांनो पूर्ण भारतामध्ये असणारे, तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो यासाठी कुठल्याही पद्धतीची फी मागितलेली नाही आहे, पूर्णपणे फ्री आहे. आणि मित्रांनो आपला चॅनल देखील सबस्क्रिप्शन फ्री आहे, तर सबस्क्राईब करा. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता मित्रांनो मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे, संबंधित पूर्ण जाहिरात जी आहे त्याच्यामध्ये दाखवणार आहे. 15 मार्च 2021 पर्यंत आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. मित्रांनो कसा अर्ज करायचा, कसा पाठवायचा, त्याची पूर्ण माहिती प्रशिक्षण मी तुम्हाला देणार आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो ऑफिशियली PDF फाईल मी ओपन केलेली आहे. याच्यामध्ये आपण ही जी पदं आहेत आता बघितलेली आहेत सर्व मित्रांनो, जी MTS आहे, मल्टी टास्किंग स्टाफ आहे, HKS आहे, हाऊसकीपिंग असिस्टंट आहे, सर्वांना मित्रांनो पगार हा लेवल 1 आहे, 18,000 कुठे 19,000 ते 20,000 पर्यंत आहे. तर कॅटेगरी वाईज किती जागा आहेत या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे मित्रांनो आपला जॉब गुरु महाराष्ट्र हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला या ठिकाणी अर्ज पाठवण्यासाठी त्यांनी ॲड्रेस दिलेले आहेत, आपण पाहू शकता. पोस्टल ॲड्रेस करायचा आहे आपल्याला, पोस्टल ॲड्रेस टू बी विच द ॲप्लिकेशन टू बी फॉरवर्डेड. तर बघा या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉरवर्ड कुठं करायचं आहे, ह्या ठिकाणी एअरफोर्स स्टेशन दिलेले आहेत मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यानुसार एअरफोर्स स्टेशन आहे, जोधपूर शिरोली पुणे मुंबई त्याचबरोबर लोणावळा, ही जी एअरफोर्स स्टेशन आहेत मित्रांनो ह्या एअरफोर्स स्टेशनला तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या एअरफोर्स स्टेशनमध्ये बघा आता हे लोहगाव पुणेचं एअरफोर्स स्टेशन आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता. तर त्या एअरफोर्स स्टेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी मेस स्टाफ, MTS कुक आणि मेस स्टाफ यासाठी टोटल जागा एवढ्या आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. सोबत जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत मित्रांनो बघा सी नंबरची ही लाईन आहे, या ठिकाणी ऑल डॉक्युमेंट एज्युकेशन डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे सोबत, डोमिसाईल सर्टिफिकेट एक्सपिरियन्स असेल तर, त्याचबरोबर तुमचे जे काही ITI वगैरे झालं असेल तर सर्व डॉक्युमेंट्स त्याला जोडायचे आणि शेल्फ अटेस्टेड करायचे आहेत मित्रांनो. आणि लिफाफ्यासोबत मित्रांनो तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जोडून त्यासोबत एक लिफाफा अजून पाठवायचा आहे. आणि लिफाफ्यावरती त्या तुमचा सेल्फ ॲड्रेस, तुमचा करंट ॲड्रेस लिहून तो एक लिफाफा त्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे. आणि 10 रुपयाचं स्टॅम्प, 10 रुपयाची तिकीट त्याच्यावरती चिटवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी मित्रांनो फोटो लावायचा आहे तुम्हाला, फोटो सेल्फ अटेस्टेड करायचा आहे आणि पाठवायचा आहे. या ठिकाणी पोस्ट कुठले आहे ते लिहायचं आहे, तुमचं कुठल्यासाठी अप्लाय करताय, हा पूर्ण फॉर्म भरून मित्रांनो, फॉर्म मित्रांनो तुम्हाला हा टाईप करून पाठवायचा आहे, लक्षात घ्या हा फॉर्मॅट आहे. अशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला टाईप करायचा आहे जसा आहे तसा, आणि फोटो लावून साईन करून एज्युकेशन डॉक्युमेंट्स एक लिफाफा 10 रुपयाचं तिकीट लावून पाठवायचा आहे. रिटर्न एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला काय काय विचारलं जाईल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा. रिटर्न टेस्ट विल बी कंडक्ट जनरल इंटेलिजन्स म्हणजे सामान्य ज्ञान, रिझॉइनिंग गणित आणि जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, एवढेच फक्त मित्रांनो या ठिकाणी 3-4 टॉपिकवरती तुमची एक्झाम घेतली जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलून तुमचं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो.